महामानव तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 124वी जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 124व्या जयंतीच्या निमित्ताने खालापूर तालुक्याअंतर्गत आसरोटी गावमध्ये एका समाज मंदिराचं उद्घाटन माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते संपन्न झालंय. या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना माननीय विवेक पाटील म्हणाले की शेतकरी कामगार पक्ष जनतेला जी आश्वासनं देत आला आहे त्या आश्वासनांची पूर्तता कायमच करतो. तसेच ते पुढे म्हणाले की शेतकरी कामगार पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. या प्रसंगी माननीय विवेक पाटील यांच्यासहित स्थानिक नागरिक देखील उपस्थित होते. या समाज मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो. जाहीर करत असतानाच आपण या समाज मंदिराचं उद्घाटन करण्याचं तसेच आजच्या कार्यक्रमामध्ये सत्कार केला त्याबद्दल देखील मनपूर्वक ग्रामस्थांना या ठिकाणी धन्यवाद देतो. सुरुवातीच्या प्रास्ताविकामध्ये त्यांनी सांगितलं का बरीच वर्ष आमची मागणी होती. सुरेश डोंगरेनी सांगितलं, सर्वांनी सांगितलं, तुम्ही सांगितलं सर्वांच्या वतीने, पण ती मागणी पूर्ण झाली नव्हती. जेव्हा आपल्यापैकी काही मंडळी आली तेव्हा माझ्याकडे पण बघण्याची तीच संशय वृत्ती होती. हे बोलतात पण करतील का नाही करतील, कारण तुम्हाला तसा अनुभव झालेला होता. अगदी आम्ही भूमिपूजन या ठिकाणी केलं, मला वाटतं पाऊस थोडासा होता आणि त्यावेळेस भूमिपूजन केलं, नंतर आम्ही काहीतरी बसायला गेलो चहा पाण्यासाठी, तरी हळूच मला विचारलं साहेब होईल ना भूमिपूजन करता म्हणून. तर शेतकरी कामगार पक्ष जो शब्द देतो तो पूर्ण करतो आणि पूर्ण करण्यासारखा असेल तेवढाच देतो ही आमची आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं चालणारा शेतकरी कामगार पक्ष आहे. बाबासाहेबांचे आचार, बाबासाहेबांचे विचार डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य माणसांसाठी काम करणारा शेतकरी कामगार पक्ष आहे आणि म्हणून आजच्या जयंतीला फार मोठं महत्व आहे. आणि जयंतीच्या अतिशय महत्वाच्या वेळेस आपण हे उद्घाटन केलेले आहेत. खरं तुम्हाला धन्यवाद देतो का, काम देखील खूप चांगलं झालेलं आहे, भरपूर वर्ष टिकेल असं मला वाटतं. कारण बाबासाहेब जेव्हा जेव्हा रायगड जिल्ह्यामध्ये यायचे त्यावेळेस नारायण अभू पाटील यांच्या घरी थांबायचे आणि घटनेची काही पुस्तक पानं त्यांनी पेजारीच्या नारायण अभू पाटलांच्या घरात त्यांनी लिहिली. अशा प्रकारे विचाराने एकत्र येणारी आपण सारी मंडळी आहोत आणि त्याच्यामुळे आजच्या दिवसाचं महत्व असं साधारण आहे.